नमस्कार मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 14 ऑक्टोबर 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीचे राहिले आणि कुठल्या बाजार समितीत सर्वाधिक बाजारभाव निघाला, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती येत आहे नागपूर. या ठिकाणी सर्वाधिक आवक आलेली आहे. 1400 क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे 4100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4200 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4480 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कमीत कमी दर आहे 4200 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4620 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4305 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. सर्वाधिक बाजारभाव आहे 4500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4300 रुपये आणि कमीत कमी दर आहे 4000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मोर्शी, जिल्हा अमरावती. कमीत कमी दर आहे 4190 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4200 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4375 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे लातूर. या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे 4280 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4000 रुपये आणि कमीत कमी दर आहे 3910 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कडमेश्वर, जिल्हा नागपूर. सर्वाधिक बाजारभाव आहे 4400 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4205 रुपये आणि कमीत कमी दर आहे 4190 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव.